सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाए मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। भारतीय जनता पार्टी पुरस्कृत प्रभाग क्रमांक 63 च्या वतीने लोकनेता चषक 2020 चे आयोजन माजी नगरसेवक संपत शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली शिवशक्ती तरुण मित्र मंडळ यांच्या वतीने 19 ते 21 फेब्रुवारी पर्यंत नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान येथे करण्यात आले होते, ज्यामध्ये प्रथम पारितोषिक 1,00,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये असे ठेवण्यात आले होते। त्याचबरोबर मालिकावीर, उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षण यासाठी देखील आकर्षक चषक ठेवण्यात आले होते। या सामन्यांच्या पारितोषिक वितरण समारंभाला आमदार गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, माजी नगरसेवक संपत शेवाळे, माजी शिक्षण समिती सभापती राम विचारे, त्याचबरोबर प्रभागातील असंख्य व्यापारी वर्ग, कार्यकर्ता, खेळाडू तसेच नागरिक उपस्थित होते। लोकनेते चषक 2020 अखेरचा सामना हा घनसोली 11 आणि दारावे या संघांमध्ये खेळण्यात आला। हा संपूर्ण सामना पाहत असताना आमदार गणेश नाईक हे खेळाडूंचे मनोबल वाढवत असल्याचे दिसले। या अटीतटीच्या सामन्यात दारावे संघाने बाजी मारली तर घनसोली 11 हा संघ उपविजेता ठरला। यानंतर आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघाला चषक देऊन सन्मानित करण्यात आले। NMTVशी बोलताना आमदार गणेश नाईक यांनी सांगितले की क्रीडा क्षेत्रात नवी मुंबईचे नाव देश पातळीवर उज्ज्वल व्हावे यासाठी निश्चितच प्रयत्न हा केला जाईल। संपतजी शेवाळे यांच्या विद्यमाने वॉर्ड क्रमांक 63 या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं लोकनेता चषक याचं आयोजन करण्यात आलं होतं। 40+ आणि मग जनरल अशा जवळजवळ 24 एकटींनी सभा घेतला आणि अंतिमता यामध्ये दारावेचा संघ जिंकला, रनरअप घनसुरी झाला, चांगल्या शिस्तीनं खेळ खेळला गेला। भविष्य कालावे नवी मुंबईमध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये प्रगती होत आहे, अजून त्याला चांगला आकार देण्यासाठी सगळ्यांच्याच सहकार्याची अपेक्षा आणि भविष्य कालामध्ये नवी मुंबईचं नावसुद्धा विविध क्षेत्रामध्ये जसं म्हणजे महाराष्ट्रात देशात गाजते तसं क्रीडा क्षेत्रासुद्धा गाजेल असा विश्वास आहे। सामन्यांचे आयोजक माजी नगरसेवक संपत शेवाळे यांनी सांगितले की नवी मुंबईतून देखील चांगले खेळाडू तयार व्हावेत या उद्देशाने सदर सामने हे आयोजित करण्यात येतात। आज या ठिकाणी क्रिकेटचे सामने भारतीय जनता पार्टी वार्ड क्रमांक 63 वतीने आयोजित केलेले होते। ज्यावेळेला कुठलाही सामना आयोजित करतो त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये देशामध्ये या नवंबरचं धोरण आहे की नवंबरतून कुठला नाही कुठला तरी हे खेळाडू तयार झाला पाहिजे आणि या दृष्टिकोनातून नवंबर महापालिका असो किंवा विविध इथली स्थानिक गावं असो किंवा सिटीमधली लोकं असो या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे सामने आयोजित करतात आणि अशाच प्रकारचा हा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वार्ड क्रमांक 63 वतीने आयोजित केलेला होता। पुढे त्यांनी असेही सांगितले की विजेत्या व उपविजेत्या संघाला आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले, ज्यामुळे निश्चितच त्यांचे मनोबल हे वाढीस लागले आहे। या सामन्याच्या बक्षीस समारंभासाठी नवी मुंबईचे लोकनेते, नवी मुंबईचे शिल्पकार आणि नवी मुंबईचे सर्वस्व सर्व माननीय आमदार गणेश नाईक साहेब, तसंच माजी खासदार संजू नाईक साहेब, माजी शिक्षण समितीचे सभापती राम विचारे दिनेश कन्नाने, विविध क्षेत्रातील व्यापारी मंडळी व रहिवासी या ठिकाणी आलेले होते आणि यांच्या सर्वांच्या हस्ते सत्कार समारंभ झाला, तसं बक्षीस समारंभ झाला आणि मेन जी 1,00,000 रुपयाचं बक्षीस हे धारावे गावातील टीमने पटकावलं आणि 50,000 रुपयाचं बक्षीस हे घनसोली टीमने पटकावलं। ब्युरो रिपोर्ट, NMTV न्यूज़।